रत्नागिरी जिल्ह्यामधल्या राजापूर तालुक्यातल्या प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात पुन्हा एकदा ग्रामस्थांनी एल्गार पुकारला आहे. भूमिकन्या एकता मंच सागले यांच्या वतीनं या धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. याचा आढावा घेतला आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी. नाणार येथे प्रस्तावित असलेल्या पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाला इथल्या 16 गावांचा पूर्णतः विरोध आहे आणि हा विरोध आता पुन्हा एकदा उफाळून आलेला पाहायला मिळतो. खरं तर शिवसेनेनं या ठिकाणी अधिसूचना रद्द केल्याची घोषणा केली, मात्र अद्यापही अध्यादेश हाती पडलेला नाही आहे आणि या अध्यादेशाच्या एकूणच परिस्थितीचं बघता खरंच हा रिफायनरी प्रकल्प रद्द झालाय का, ह्याचे अध्यादेश खरंच रद्द झालाय का, हा देखील प्रश्न उपस्थित यावेळी होतोय. मात्र या संदर्भात आता भूमी एकता मंचानं पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय आणि हा भव्य मोर्चाचं आयोजन सध्या राजापूर शहरामध्ये करण्यात आलंय. या ठिकाणी तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे आणि या ठिकाणी राजापूरचे जे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प आहे त्याला आमचा किती विरोध आहे हे दाखवण्यासाठी हे केलेलं एक प्रकारचं शक्ती प्रदर्शनच म्हणावं लागेल. आपल्यासोबत या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून तुमचा हा विरोध आहे, मात्र आता पुन्हा एकदा तुम्हाला हे एल्गार करण्याची काय गरज? आज पुरुषांना इथे ज्या पद्धतीने प्रशासन दाबण्याचा प्रयत्न करतो आहे, 2 वेळा पुरुषांच्या कमिटींकडून परमिशन मागण्यात आली. या लोकशाहीमध्ये आपण राहतो आहे, आपण मोर्चाची परमिशन मागतो आहे आणि तो पण मोर्चा का काढायची वेळ आली की मुख्यमंत्री म्हणाले जर लोकांचा विरोध असेल तर आपण तिथे मी स्वतः जाणार आहे मेच्या 2 आठवड्यात आणि लोकांचा विरोध असेल प्रकल्प करणार नाही मी स्वतः जाऊन बोलणार आहे. परंतु मेचा 3रा आठवडा झाला, शेवटचा आठवडा आला तरी पण मुख्यमंत्री यायला इकडे तयार नाहीत. वरून काय सांगतायत मुख्यमंत्री महोदय की लोकांचा विरोध मावळला असं प्रशासनाकडून कळत आहे. मग लोकांचा विरोध मावळला आहे असं प्रशासनाकडून कळत आहे म्हणून तिथे जायची गरज नाही. असं जर खोटं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री करत असतील तर त्यांचा एकतर निषेध करण्यासाठी हा मोर्चा आहे आणि दुसरी गोष्ट त्यांना विरोध आहे मावळला आहे की आणखी वाढला आहे हे दाखवण्यासाठी मोर्चा आहे. भूमी एकता मंच आता या मैदानामध्ये उतरलेली पाहायला मिळते, काय सांगा? भूमी एकता मंच उतरली म्हणजे आता आम्ही सध्या पुढाकार घेतलेला आहे, कारण आम्ही भरपूर प्रयत्न केले सरकारला जाब विचारायचे पण सरकार काय आमचं उत्तर आम्हाला ऐकत नाहीत आणि आमच्या प्रश्नाला उत्तर देत नाही, त्याच्यामुळे आम्ही आज भूमिकांना एकता मंचाने हा पुढाकार घेतलेला आणि हा पुढाकार आम्ही शेवटपर्यंत ठेवणार. जोपर्यंत रिफायनरी हटवत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहणार. जोपर्यंत हा प्रकल्प रद्द करत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील असं इथलं महिला वर्ग अगदी ठासून सांगतात. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदम सह प्रणव पोळेकर, झी मीडिया, राजापूर, रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.